पदासाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. भाजपनं दिलेला शब्द पाळला पाहिजे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपला विधानसभा निवडणुकीत 105 जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. भाजपला मिळालेलं यश हे भाजपनं एकट्याचं समजू नये तर जनतेनं महायुतीला हा जनादेश दिलाय. सगळं काही समसमान या तत्वानुसारच पुढची चर्चा होईल असंही संजय राऊत म्हणाले. त्यामुळे शिवसेना एक पाऊल मागे गेली आहे का असं वाटत असतानाच संजय राऊतांनी आता असं काहीही घडलेलं नसल्याचं आणि शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलेलं आहे. 13 जागा कुठून आला मला माहित नाही. जर विधानसभा किंवा लोकसभेच्या आधी जसं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय की सत्तेचा फॉर्म्युला हा समसमान ठरलाय आणि ठरल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होऊ द्या. अगर भारतीय जनता पार्टी के प्रमुख नेता बोल रहे कि हमारे पास विकल्प खुले हैं, उसका मतलब आप क्या समझते हो? शिवसेना कोई बच्चा पार्टी नहीं है. आज 2 बजे करिए ना, हमने कहाँ रोका है? 5 तक क्यों? आज 2 बजे करिए, 5 बजे करिए, गवर्नर हाउस आपका है, 2 बजे करिए. अगर उनके पास 145 का आंकड़ा है, मैं फिर एक बार दोहराता हूँ, आई रिपीट, अगर किसी के पास इस राज्य में, मैं सिर्फ देवेंद्र जी की बात नहीं कर रहा हूं, किसी के पास भी अगर 145 विधायकों की लिस्ट है, समर्थन देने वाले के पत्र है उनके पास, तो जाके शपथ ले सकते हैं. कौन रोक रहा है? डेमोक्रेसी एक देश में आज भी बोल रहा हूं. शिवसेनेनं कुठेही एक पाऊल ही मागे घेतलं नाही. मुळात हा पाऊल मागे किंवा पुढे घेण्याचा प्रश्न नाहीये. या क्षणी युती आहे आणि युतीमध्ये बोलणी होऊ शकतात. बीजेपी को अपने अकेले दम पर मैंडेट नहीं मिला है. अगर कोई बोलता है मैंडेट मिला है, जनादेश मिला है, तो वो जनादेश शिवसेना भारतीय जनता पार्टी गठबंधन को मिला है, किसी अकेले पार्टी को नहीं मिला है. अगर बीजेपी को 105 सीट मिली है उसमें शिवसेना का भी योगदान है और हमें जो सीटें मिली है 60 या अभी हो गया हमारा आंकड़ा, उसमें भी उनका योगदान है. हम दोनों एक साथ लड़े इसलिए ये आंकड़ा हुआ है. जनादेश दोनों को है, किसी एक को नहीं.